लोभ वाढला की आपोआप क्रोध वाढतो. क्रोधाला मुलगी झाली, मुलीचं नाव दुरुक्ती. दुरुक्ती म्हणजे काय? पटकन बोला. दुरुक्ती, दुरुक्ती शब्दाचा अर्थ काय? बोला, लांबून लांबून लोक आहेत महाराज, बोला. दुरुक्ती म्हणजे कर्कश वाणी. दुरुक्ती म्हणजे कर्कश वाणी. का गं कुठं गेली होती मरायला? कर्कश वाणी. स्वयंपाक झाला का? सकाळी एवढं खाल्लं तरी खायसाठी मरमर मरमर मरमर. हे बाळ्या ताट वाढलं, घाल तुझ्या वडिलाच्या मड्यावर. कर्कश वाणी ही वापरू नका. स्त्रीने कधीच कर्कशवाणीचा वापर करू नये. स्मृशा मिथ्या भाषणाचा वापर करू नये. स्त्रीच्या जीवनात सुवचन चांगलं बोलणं, सुदर्शन, सुकर्म, सुश्रवण, चार गोष्टी अनिवार्य. वेदांत कर सांगतो, जास्त सांगण्याची गरज नाही. म्हणून शुकदेवांनी परीक्षित महाराजांना महारास सांगितले. आता महाराशेचा जर आपण विचार करायला गेलो, रास वासना हे तीन प्रकार की होती है. पहली होती है सदवासना, दुसरी होती है असद वासना, तीसरी होती है मिश्र वासना. सदवासना देवताओं के पास होती है, असद वासना असुरों के पास होती है, और मिश्र वासना मानव के पास होती है. परीक्षित, बांसुरी से वासना शुद्ध होती है, लेकिन बांसुरी कब सुनाई देती है? बांसुरी तो समाधि में सुनाई देती है. रास शब्द का अर्थ है लाश्य, और लाश्य शब्द का अर्थ है गति. एक गति और एक लय. अहम वैश्वा नहीं, रसो वैसा. गति आणि लय, भक्ताच्या जीवनात गति आणि भक्ताच्या जीवनात लय, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या, फार महत्वाच्या. परमात्म्याने ललित त्रिभंगी रूप धारण केलं, आणि जसं परमात्म्याने ललित त्रिभंगी रूप धारण केलं आणि बासुरीचा नाद केला शरद पौर्णिमेच्या दिवशी. रास लीला भागवत का फल है पूर्ण पुरुषोत्तम, और शुद्ध जीव का मिलन उसका नाम रास है. भगवान पुरुष नहीं है गोपिया, स्त्री नहीं है गोपिया, तो शुद्ध भाव है, और भगवान तो पूर्ण पुरुषोत्तम है. पूर्ण पुरुषोत्तम और शुद्ध भाव का मिलन उसका नाम रास है. रसो वैसा श्लोक आले शंकराचार्यांनी तो सुंदर वर्णन केलेला महाराज. कसं वैसा गती आणि लय. द्वैत का आवरण दूर करेंगे तो भगवान दिखाई देंगे. परीक्षित, शरीर को वस्त्र छिपाते है और मन को वासना छिपाती है. वासना का पर्दा फटते ही भगवान दिखाई देंगे. शरद ऋतु की रात्रि निर्मल होती है, और शरद ऋतु के रात्रि में भगवान ने ललित त्रिभंगी रूप धारण किया और अपने ओटों पर मुरली अदर धरी और भगवान ने बांसुरी का नाद किया. भगवंतानी बांसुरी दोनदा वाजवली, दोनदा. पहिल्यांदा बांसुरी वाजवली, सगळ्या भूत पिशांच वृक्ष लता वेली ग्वाल बाल जमुनाजीच्या लहरी सगळ्यांनी ऐकली. आणि दुसऱ्यांदा बांसुरी वाजवली, ती बांसुरी फक्त ज्या गोपींचं चिरहरण झालं त्याच गोपींच्या कानावर बांसुरीचा नाद गेला. चिरहरण म्हणजे काय? चिरहरण म्हणजे आवरण भंग लीला. तयानाम चिरहरण. चिर म्हणजे वस्त्र. तुम्ही म्हणता ना, देवानं गोपिकांचे वस्त्र चोरले. सगळं खोटं. देवानं काही चोरलेलं नाही. चिरहरण वस्त्र फेडणे, वासनेचे वस्त्र दूर गेले गोपिकांच्या जीवनात तेव्हा बासुरीचा नाद ऐकायला आला. आवरण भंग, आवरणातून भक्तांनी मुक्त व्हायचं, जीवानी आवरणातून मुक्त व्हायचं. आणि आवरणातून मुक्त झालेला जीव पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा मरत नाही, आणि त्या जीवाला दुःख भोगावं लागत नाही, असं शास्त्रकारांचं मत. बासुरीचा नाद. गोपिका धावत धावत आल्या, भगवंताच्या समोर उभ्या झाल्या. साफ करत होत. आणि जशा भगवंताच्या समोर उभ्या झाल्या, भगवंतांनी गोपिकांना प्रश्न केला.
भगवान गोपिकांची परीक्षा घ्यायला लागले। आप ऐशी दौड़ी दौड़ी क्यों आई हो, ब्रज पर कोई संकट तो नहीं है ना, तुम्हें प्रसन्न करने के लिए मैं क्या करूं, इस घोर वन में रात्रि के समय स्त्री का रहना तो उचित नहीं है, जाओ तुम्हारे पति पुत्र प्रतीक्षा में है, प्रतीक्षा में। गोपिया बोलने लगी, भगवान हमारे शरीर के पति तो प्रतीक्षा में है, लेकिन हमारे प्राण का पति तो तू है भगवान, हम तो आपको छोड़कर नहीं जा सकते, आपने ही तो गोपी गीत में ऐसा बताया था, वयक तातवम, हम आपकी है और आप हमारे हैं, तो हमें आपको छोड़कर जाना गोविंद तो उचित नहीं, और हमको आपको छोड़कर जाना तो उचित नहीं है। क्या बातें बता रही गोपिया, वेदांत का सिद्धांत बोल रही, गोपी गीत मजाक की बात नहीं है, गोपी गीत अलौकिक समर्पण का द्योतक है, मोक्ष का रहा मार्ग है। मालूम है, गोपिया बोलने लगे, गोविंद हम आपको छोड़कर नहीं जा सकते, प्रणय गीत गाल, विनय गीत गाल, पण विनय गीत जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा राधा राणी उपस्थित नव्हत्या, राधा राणीच्या उपस्थित विनय गीत झालेलं नाही, गोपिकांनी भगवंताला विनंती केली पण राधा राणी नव्हत्या मला, म्हणून गोपी गीत झालं। गोपिका परमात्म्याच्या समोर तीन रास मंडल तयार झाले आणि एक गोपी एक कृष्ण, एक गोपी एक कृष्ण, कामदेवाचं आगमन झालं, कामदेव भगवंताला शरण गेला, प्रभु मी तुला वश करू शकलो नाही, भगवंताला नाव अच्युत दिलं कामदेवाने, अच्युत, अच्युत शब्दाचा अर्थ आहे काम विरहित असणे, ज्याला काम कधी स्पर्श करत नाही त्या नाम अच्युत, आमच्या देवाचं नाव अच्युत आहे, कामदेव भगवंताचा मुलगा झाला पुढल्या जन्मात, त्याचं नाव प्रद्युम्न ठेवण्यात आलं, कामदेव शरण गेला, भगवान शिवजी आले, गोपी वेश धारण केला, भगवान शिवजीने नथनी धारण की, लहिंगा धारण किया, भगवान बोले आप तो शिवजी है, कैलाश में विराज है, आपको महाराज में प्रवेश नहीं है, शिवजी गोपेश्वर शिवलिंग तयार झालं, महाराष्ट्रात नंबर नाही, मां लक्ष्मी आली, आई साहेबांना सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रात प्रवेश नाही, महाराष्ट्रात प्रवेश नाही, बेलवनात लक्ष्मी आजही तपश्चर्या करते आहे, पण रास मंडलात महालक्ष्मीला प्रवेश मिळाला नाही, एक गोपी एक कृष्ण, अनेक गोपी अनेक कृष्ण, आणि शरद ऋतूच्या रात्री महाराशेला आरंभ झाला, राधा राणीच्या सानिध्यात अष्टसखी चीरहरण झालेल्या गोपी आणि त्यांच्या मुखातून गोपी गीताला आरंभ झाला। गोपी गीत श्रीमद भागवत महापुराणामधलं मेन आहे, मेन आहे, भगवंताचे प्राण आहे, लक्षात ठेवा, जयति तेधी काम जलमना ब्रजहा श्रयत इंदिरा शश्व तत्र, जयति तेधी काम जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वदत्र हि दयित दुष्यता दिक्षुता Yeah।
प्रिया
चरण रहसि सोविदो यादि स्पृशा कुहकनो मन शोभयन्ति जनसि उपस्थितीत गोपीगीत निर्माण झालं म्हणून गोपीगीताला महत्व आहे. सगळ्या गोपिकांना परमानंदाची प्राप्ती अनुभवली गेली. गोपीगीत सामान्य नाही, गोपींचं प्रेम सामान्य नाही. ज्याप्रमाणे ऊस चरख्यातून पिळून निघतो तेवढं भक्ताला भगवंताच्या वियोगामध्ये पिळून निघावं लागतं. मी कालच बोललो, प्रेम में प्रियतम को मिलने की इच्छा नहीं रहती, लेकिन प्रेम में प्रियतम की याद रहती और प्रियतम की याद प्रेम को मजबूत बना देती. प्रियतम की याद बहुत रुलाती, बहुत रुलाती, बहुत रुलाती. संत ज्ञानेश्वर को रुलाया, संत तुकाराम जी को भी रुलाया. हे चिदान देगा देवा तुझा विसरना वावा. कितना रुलाया ज्ञानो बरा काय सांगता. प्रेमाचे तीन प्रकार आहे वेदांत शास्त्रामध्ये. पहिलं प्रेम आहे तदीयता, दुसरं आहे त्वदीयता नावाचं, तिसरं आहे मदीयता नावाचं.
तदीयता त्वदीयता आणि शेवटचं मदीयता. मदीयता म्हणजे काय? परमात्मा माझा आहे, परमात्म्याचा श्रृंगार माझ्या करता आहे, भगवंताच्या सर्व लीला माझ्या करता आहे, सगळं काही परमात्म्याचं. भगवंतानी बासुरी माझ्या करताच वाजवलेली आहे, म्हणून तर म्हटलेलं आहे वयकता कवम भगवान मेरे है, वयकता कवम मैं भगवान की हूँ, वयकता कवम ये गोपी गीत जो है ये सब मेरे लिए है, मेरे ठाकुर जी ने निर्माण किया है. मी आपलेपणाचा भाव, प्राप्त्यर्थम प्राप्तपणाचा भाव. उपनिषद कर सांगतात गोपी गीत सामान्य नाही. गोपी रोज परमात्म्याला भेटत होत्या, रोज कृष्ण दर्शन घेत होत्या, रोज कृष्ण रस पीत होत्या, रोज कृष्ण रस प्या लागते मला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भागवता भगवंताचं नाम कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे, कथेचं श्रवण कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे, भगवत दर्शन कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे, आणि भगवत कथेचं श्रवण कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. संत संगती कलियुगामध्ये श्रेष्ठ. गोपिका रोज जायचं. एकाने विचारलं आप ऐसी दौड़ी दौड़ी रोज नंद बाबा की भवन की ओर जाती हो और कुनुआ को देखती हो, कन्हैया को देखने के बाद आपको कौन सा सुख प्राप्त होता है? गोपिया बोलने लगी हमारे जीवन में तो आनंद है, उस आनंद का नाम है अवशिष्ट आनंद. नित्यानंदा पुढे आनंद देखून विषय सुख बाई बापुढे ते क्षीण. विचारसागर वाचा, अमृतानुभवाचा, ज्ञानोबरा काय सांगतात, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबरा काय सांगतात. गोपिका सांगायला लागल्या लाली मेरे लाल की जिथ देखू तिथ लाल, लाला देखण मै गई मै भई हो गई लाल. मै तो केवल लाला को देखने के लिए गई थी, मै लाल हो गई. देव पाहावयाशी गेलो माझा आम्हीच देव झालो तुकोबाराय सांगून गेले. लक्षात ठेवा त्या अनुषंगाने भक्ती गोपिकांनी केली. गोपिका सांगायला लागल्या एक कुंज गली में जाने के बाद क्या मिलता है? हमारा दिलदार मिलता है. दिलदार के गली में मेरा दिल का सौदा हो गया, मेरे यार के गली में मेरा दिल का सौदा हो गया. गोपियों का यार तो गोविंद है, भक्त का यार भगवान है. बराबर दिलदार के गली में मेरा दिल का सौदा हो गया. देव कुठं भेटतो? देव नामाच्या गल्लीत भेटतो. पंढरपुरातच देव पाय, कारण पंढरपुरात नामदेव राय आहे म्हणून देव थांबला, नाही तर देव जास्त वेळ थांबत नाही, निघून जात. पण देव का थांबला? नामदेव रायामुळे थांबला. देव कुठं भेटतो? देव नामाच्या गल्लीत भेटतो. नामदेव ज्ञानदेव, नामदेव पंढरपुरात आहे, ज्ञानदेव आळंदीत आहे. पंढरपुरातच नामदेव आहे. ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानोबरायण पांडुरंग परमात्मा काही वेगळा नाही. देव नामाच्या गल्लीत भेटतो. नामस्मरण करणाऱ्याला भगवत दर्शन अंतिम समयाला का होईला पण अनिवार्य आहे, निश्चित आहे. फक्त नाम जासु नाम सुमिरत एक बारा, उतरही नर भव सिंधु अपारा. गोपी जो कृष्ण प्रेम को गुप्त रखती है उसका नाम गोपी है. पतिव्रता जो पति प्रेम को गुप्त रखती है उसका नाम पतिव्रता. नवीन गोकांतकर्ता सांगतो गोपी त्याला म्हटलेला जो कृष्ण प्रेम को गुप्त रखती है वो तो गोपी है. भगवंताचं प्रेम गोपिकांनी गुप्त ठेवलं. तसं पतिव्रता नारीनी पतीचं प्रेम गुप्त ठेवायला पाहिजे. पूर्वीच्या बाया गळ्यात घातलेलं मंगळसूत्र पदराच्या आड झाकून ठेवत होत्या, आता वर. त्या बाया म्हणतात पाच तोळ्याचा आहे महाराज, 30,000 रुपये तोडाय, एवढं मोठं सोन्याचं मंगळसूत्र मालकांनी केलं ते का झाकून ठेवायसाठी केलं की काय? चोर घेऊन जातात बस मध्ये, चढता चढता उतरता उतरता. पतीची निशाणी पूर्वीच्या काळात बायका झाकून ठेवत होत्या, नाव सुद्धा घेत नव्हत्या, लाजत होत्या. आता नवरदेव लाजते पण नवरी लाजत नाही. तिकडलं बरं. डिंगनांगचिका नांब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. प्रेम प्रेमाला गुप्त ठेवायचं. आणि गोपिकांनी परमात्म्याला साष्टांग नमस्कार केला. माहिती आहे ज्ञानोबराय काय सांगतात?
गोपिकांना जी अनुभूती प्राप्त झाली ती अनुभूती ज्ञानवरांना प्राप्त झाली. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता क्षणी ज्ञानवराय काय बोलले, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखील लाडोळा बाई येवो वेदिलेवो म्हण तयाची गुणी क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय उणे तैसे माझे जीने एक विठ्ठले विना बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुची पुरे चित्त चैतन्य नुरे बाई येवो पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखेला डोळा बाई येवो. पौर्णिमेचं चांदणं कसं असतं पटकन बोला. ओवी आहे त्याच्याबद्दल ज्ञानोबरायांची, अमावश्येबद्दल ओवी आहे ज्ञानोबरायांची. कालच्या सारखं बोला पटपट सर, अमावश्याची ओवी बोला. मी थोडं स्पर्श करतो, बाकी तुम्ही बोला. हरपत अवशे नाहीशे हो.